पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल्वे गाड्यांची कोंडी आता कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वाड लाईन म्हणजेच बायपास उभारण्यात येणार. त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूरसह दक्षिणेकडनं जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही. घोरपडीमध्ये क्वाड लाईन उभारण्याचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलाय. पुणे स्थानकात फक्त 6 प्लॅटफॉर्म्स आहेत. जागेअभावी विस्तारावरती मर्यादा येत आहेत, त्यामुळे घोरपडी स्थानकात क्वाड लाईनचा प्रस्ताव आता पुढे आलाय. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे गाड्यांची प्रचंड गर्दी होती आहे आणि प्रवाशांची गैरसोय होती आहे. ती टाळण्याच्या दृष्टीने दक्षिणेकडून येणाऱ्या व लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, उत्तरेकडे मध्य प्रदेश अन्य ठिकाणी जाणाऱ्या, त्या घोरपडीपासून परस्पर दौंड मार्गे वळवण्यासाठी ही क्वाड लाईन घेण्यात येणार आहे असा प्रस्ताव पुढे आल्याने सांगली, मिरज, कोल्हापूर तसेच कर्नाटक आणि दक्षिणेकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना आता घोरपडीत उतरून जर पुण्यात जायचं असेल तर 2-3 किलोमीटरचा प्रवास लागणार आहे. तर आता पुणे स्टेशनला मोकळा श्वास कसं घेणार आहे पुणे स्टेशन, जाणून घेऊयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून. घोरपडीत क्वाड लाईनचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. सांगली कोल्हापूरकरांना पुणे स्टेशनमध्ये एंट्री मिळणार नाही. पुणे स्टेशनचा ट्रॅफिक कमी करण्याचा प्रयत्न आहे. दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना घोरपडीत थांबा देण्यात आलाय. दक्षिणेकडनं उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या पुण्यात थांबणार नाहीत. कोल्हापूरकडनं घोरपडीतून दौंड मार्गे त्या जातील. कोल्हापूर ते मुंबई गाड्या पुण्यात थांबतील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे